मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आणि विकास पुरुष आदरणीय नितीनजी गडकरी, पश्चिम नागपूरचे आमदार माझे मित्र श्री विकास भाऊ ठाकरे, सन्माननीय आमदार श्री प्रवीणजी दटके, श्री बंटीजी कुकडे, माजी महापौर आणि या विभागाच्या विकासामध्ये ज्यांचा एक बहुमोल वाटा राहिलाय अशा मायाते इवनाते, माजी महापौर दयाशंकरजी तिवारी आणि संदीपजी जोशी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि हा रस्ता ज्यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाला ते संदीप जाधवजी, सुनील अग्रवालजी, संजय बंगालेजी, भूषण शिंगणेजी, परिणिती फुके, क्रांतिकाताई मसराम, नरेशजी बर्डे, विनोदजी कन्हेरे, या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती गोयल, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला या गोष्टीचा आनंद आहे की या रस्त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या या सगळ्या भागामध्ये पुन्हा येण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे पश्चिम नागपूरचा हा सगळा जो भाग आहे, माझी मूळ कर्मभूमी ही पश्चिम नागपूर राहिलेली आहे आणि पश्चिम नागपूरच्या लोकांनी त्या काळात प्रचंड प्रेम मला दिलं आणि या भागाचा जो काही विकास त्या काळामध्ये झाला आजही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आहे. या भागामध्ये रस्ते नव्हते, या भागात लाईट नव्हते, या भागात पिण्याचं पाणी नव्हतं. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगरपालिका, त्यावेळेस आमचे नितीनजी जेव्हा पालकमंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी पालकमंत्री म्हणून, नंतरच्या काळात मी आमदार म्हणून मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आपण कामं केली आणि आज जवळपास सगळ्या एरियामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालेलं दिसतंय. आमचे सुधाकरराव देशमुख ज्यावेळी आमदार होते त्याही वेळी मुख्यमंत्री म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात निधी हा मी उपलब्ध करून दिला होता आणि पश्चिम नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ही सगळी कामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्याही काळामध्ये आपण केला. आताच विकास भाऊ असं म्हणाले की अजून खूप कामं बाकी आहे. मी विकास भाऊंना एवढंच सांगतो की पश्चिम नागपूरवर माझंही प्रेम आहे आणि गडकरी साहेबांचंही प्रेम आहे, कारण गडकरी साहेबांनी देखील जीवनातली पहिली निवडणूक ही पश्चिम नागपूरमध्येच लढवली होती. त्यावेळेस अतिशय युवा कार्यकर्ते होते आणि त्या काळामध्ये जेव्हा भाजपला कुठलीही अनुकूलता नव्हती अशा काळामध्ये माननीय नितीनजींनी पश्चिम नागपूरमध्ये निवडणूक लढवली होती, त्यामुळे आमचं दोघांचंही विशेष प्रेम हे पश्चिम नागपूरवर आहे. म्हणूनच इकडचे जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव हे आमच्याकडे आतापर्यंत आले आहेत आणि पुढे येणार आहेत, मी आपल्याला आश्वस्त करतो की त्या प्रस्तावांना निश्चितपणे या ठिकाणी मान्यता मिळेल आणि पश्चिम नागपूरच्या विकासामध्ये आम्ही कुठेही हे बघणार नाही की या ठिकाणी आमदार कोण आहे, नगरसेवक कोण आहे. आपल्याला शेवटी सगळ्यांना मिळून हा विकास करायचा आहे, त्यामुळे विकास भाऊ तुम्ही काही प्रपोजल दिले तर त्या प्रपोजलला देखील निश्चितपणे मान्यता आम्ही देऊ हाही विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देऊ इच्छितो. खरं म्हणजे मायाताईंनी संपूर्ण विकासाची वाटचाल या ठिकाणी सांगितली. मायाताई असतील किंवा आमचे संदीपजी जाधव असतील, तिकडे भूषणजी शिंगणे असतील, या सगळ्या लोकांनी, मी काही सगळ्यांची नावं आता या ठिकाणी घेत नाहीये, पण या सगळ्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या भागामध्ये नगरसेवक म्हणून अतिशय उत्तम कार्य केलंय आणि
खरं म्हणजे आज आमचे जगदीशजी गोलबंसी आमच्यामध्ये नाहीत, पण जगदीशजी गोलबंसींचं देखील या भागाच्या विकासामध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय हे देखील आपण त्या ठिकाणी विसरू शकत नाही. अनेक लोक आहेत की ज्यांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलंय. आज नागपूर शहरामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्याने नागपूर शहराचा चेहरा बदलण्याचं काम आम्ही केलं. माननीय नितीनजींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून, मी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून, आणि आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामं कशी होतील हा प्रयत्न आपण केला. नागपूर शहरातले सगळे प्रमुख रस्ते हे काँक्रीटचे झाले पाहिजे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला, आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये नागपूर शहर हे देशातलं पहिलं असं शहर असेल की ज्यातले सगळे प्रमुख रस्ते हे काँक्रीटचे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील, आणि त्यानंतर खड्डे पडणे वगैरे अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार नाही. या शहरामध्ये आपण पेंच टप्पा 3 ची योजना, अमृतची योजना, अमृत 2 ची योजना, या सगळ्या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणून इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स असतील, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील, याचं एक मोठं काम केलं, आणि माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये देशातला सर्वात यशस्वी 24/7 प्रोजेक्ट, जो खरं म्हणजे सांगायला सोपा आहे पण करायला सगळ्यात कठीण आहे, अशा प्रकारचा प्रोजेक्ट हा नागपूरने यशस्वी करून दाखवला, आणि आज नागपूरच्या 3/4 भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे 24 तास किंवा 12 तास हे पाणी मिळतं, आणि एकदा संपूर्ण प्रकल्पाचं काम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस नागपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी 3ऱ्या मजल्यापर्यंत प्रेशरने पाणी चढेल अशा प्रकारचा एक अतिशय अभिनव हा प्रोजेक्ट माननीय नितीनजींनी केलाय. आज मला अतिशय आनंद वाटतोय की आपण आपल्या पोलीस लाईन टाकळीच्या या तलावाचं त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचं काम सुरू केलंय. माननीय नितीनजींनी 11 तलावांची कामं राज्य सरकारकडे पाठवली होती, आणि केंद्र पुरस्कृत जी अमृत योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत या 11 तलावांचा समावेश करून त्याला निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार या 11 तलावांना आपण अमृत योजनेमध्ये समाविष्ट केलाय, आणि त्यांचं काम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. येत्या काळामध्ये नागपूर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाईल. इतकी सुंदर सगळी जुनी जुनी तलाव, मग अगदी तिकडे नाईक तलाव असेल किंवा इकडे सोनेगाव तलाव असेल, आपला गांधी सागर तर आहेच, आणि आता पोलीस लाईन टाकळीचा तलाव, असे हे सगळे तलाव या ठिकाणी आपण त्याचं पुनरुज्जीवन करतोय. मला याची कल्पना आहे की गणेश विसर्जनापासून तर आमच्या या सगळ्या भागामध्ये नितीनजी विशेषतः छठ पूजा खूप मोठ्या प्रमाणात होते, आणि त्या छठ पूजेकरता देखील आम्हाला हा जो काही पोलीस लाईन टाकळीचा तलाव आहे हा एक अत्यंत महत्वाचा तलाव आहे, की ज्या ठिकाणी छठ पूजेच्या निमित्ताने आमचे सगळे लोक सकाळच्या वेळी पूजा करण्याकरता आणि सूर्याला अर्घ देण्याकरता या सगळ्या भागामध्ये येत असतात, आणि म्हणून याचं सौंदर्यीकरण करताना गणेश उत्सवाचा जसा आपण विचार केलाय तसा छठ पूजेचा देखील विचार आपण त्या ठिकाणी केलेला आहे. तशा प्रकारचा घाट त्या ठिकाणी तयार करून आपल्याला सूर्याला अर्घ देण्याकरता आणि आमच्या भगिनींना त्या ठिकाणी पूजा करण्याकरता देखील योग्य प्रकारची व्यवस्था ही त्या तलावाच्या निमित्ताने निश्चितपणे होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. खरं म्हणजे अनेक गोष्टी नागपूर शहरामध्ये आपण केल्या आहेत, मी सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार नाही. आपल्या मेयो आणि मेडिकल सारखे आपले जे 2 मेडिकल कॉलेजेस आहेत याला जवळपास आता 800 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिलेले आहेत, की ज्या माध्यमातून अतिशय आधुनिक अशा प्रकारचे हे 2 मेडिकल कॉलेजेस त्या ठिकाणी आपण तयार करतो. सर्व प्रकारच्या सुविधा या त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. एम्स आपल्याकडे तयार झालाय, त्यातून सुविधा मिळणार आहे. आणि आपलं मानकापूरचं जे स्टेडियम आहे, ज्या स्टेडियममध्ये खेळाडूंकरता वेगवेगळ्या व्यवस्था आपण केल्या आहेत, मागच्या काळात आपण अतिशय चांगले ट्रॅक त्या ठिकाणी तयार केले, पण आता हे स्टेडियम देखील वर्ल्ड क्लास करण्याकरता या बजेटमध्ये मी 100 कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे मानकापूरचं जे स्टेडियम आहे ते वर्ल्ड क्लास स्टेडियम अशा प्रकारे आपण तयार करणार आहोत. यासोबत नितीनजींनी आम्हाला नागपूर शहरामध्ये
मागच्या काळामध्ये आदेश दिले होते, आपण 60 स्टेडियम करता निधी दिला होता आणि नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या मोहल्ल्यांमध्ये 60 स्टेडियम आपण तयार केले. आता पुन्हा नितीनजींनी आदेश दिला आणि आपण 100 कोटी रुपये हे परत वेगवेगळ्या मोहल्ल्यांमध्ये स्टेडियम तयार करण्याकरता देण्याचं कबूल केलं होतं. पण नितीनजी DPR 150 कोटीचा तयार झाला. पण मी आश्वस्त करतो की 2 टप्प्यामध्ये का होईना या 150 कोटीच्या DPRला आम्ही मान्यता देऊ आणि नागपूर शहरामध्ये पश्चिम नागपूर सहित सगळ्या भागामध्ये नितीनजींच्या संकल्पनेतून आपण त्या ठिकाणी छोटे छोटे स्टेडियम तयार करून आमची तरुणाई ही संध्याकाळी मैदानावर खेळली पाहिजे. आज तरुणाई ही केवळ मोबाईलवर खेळताना दिसते. मोबाईलच्या खेळांच्या ऐवजी मैदानी खेळांमध्ये त्यांना अधिक इंटरेस्ट आला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था ही मोहल्ल्या मोहल्ल्यांमध्ये उभं करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. आज नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे बंटीजी कुकडे त्या ठिकाणी परिवहन समितीचे प्रमुख असताना मोठ्या प्रमाणात आपण इलेक्ट्रिक बसेस दिल्या. आज अतिशय चांगल्या AC अशा इलेक्ट्रिक बसेस, प्रदूषण रहित बसेस नागपूरमध्ये चालल्या आहेत. आपण 120 कोटी रुपये पुन्हा नागपूर शहराला दिले आहेत. नागपूरमध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण तयार करतो की जी पूर्णपणे प्रिडिक्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट करेल. आज अनेक वेळा जिथे ट्रॅफिक नसतो तिथे दिवा सुरू असतो, जिथे ट्रॅफिक असतो तिथे दिवा बंद असतो, अनेक वेळा जास्त वेळ लोकांना सांभाळावं लागतं. आता संपूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आणि ज्याला आपण सॅटेलाइट कंट्रोल अशा प्रकारची ही ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम 197 कोटी रुपयाची नागपूर शहरामध्ये तयार झाल्यानंतर ट्रॅफिक अतिशय सीमलेसली या संपूर्ण नागपूरमध्ये आपल्याला जाताना दिसेल आणि सगळे कंट्रोल हे ऑटोमॅटिक असल्यामुळे त्या माध्यमातून निश्चितपणे ट्रॅफिकचा फ्लो हा अतिशय स्मूथली होताना आपल्याला पाहायला मिळेल. यासोबत आपण वेगवेगळ्या प्रकारे आपली जी बस सिस्टीम आहे ही बस सिस्टीम देखील संपूर्णपणे IT एनेबल्ड प्लॅटफॉर्मवर आणतो की ज्याच्या माध्यमातून आपली बस कुठे उभी आहे, ती आता बस स्टँडवर किती वेळात पोहोचणार आहे, ती कुठे कुठे थांबणार आहे, इथपासून तर त्याच्यामध्ये किती जागा आहे, इथपर्यंत प्रत्येक गोष्ट ही आता बस स्टॉपवर जो उभा आहे त्याला समजणार आहे. त्यामुळे मी उभा आहे आणि माझी बस कधी येणार आहे अशा प्रकारे आता राहणार नाही. तर जसं आपल्याला लोकलच्या स्टेशनवर किंवा मेट्रोच्या स्टेशनवर त्या ठिकाणी कधी मेट्रो येणार आहे समजतं, तशाच प्रकारे आपली बस देखील कधी येणार आहे हे देखील समजणार आहे. माननीय नितीनजींनी एक नवीन आदेश आम्हाला आता दिलेला आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान आणण्यामध्ये नितीनजींचा हात कोणी पकडत नाही. आपला जो संपूर्ण रिंग रोड आहे या संपूर्ण रिंग रोडवर नितीनजींची इच्छा आहे की एक सर्क्युलर इलेक्ट्रिक ट्रॉली बस सिस्टीम तयार करावी. आपल्याला कल्पना आहे की जगातल्या प्रमुख मोठ्या देशांमध्ये अशा प्रकारची ट्रॉली बस ही वापरली जाते की जी संपूर्ण इलेक्ट्रिक असते आणि त्याच्यामुळे ज्याला हॉप ऑफ आणि हॉप ऑन म्हणतात, बसायचं उतरायचं असं त्याच्यात करता येतं आणि त्यामुळे आपल्याला एक सर्क्युलर अशा प्रकारच्या मुवमेंट करता एक त्या ठिकाणी फिडर म्हणून अतिशय चांगले अशा प्रकारचं नेटवर्क तयार होतं. तर त्याही करता नितीनजींनी टाटाच्या लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे आणि मी निश्चितपणे आमचे आयुक्त अभिजित चौधरी यांना सांगितलंय की नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर याचा देखील DPR तुम्ही तयार करा, जेणेकरून देशातली पहिली अशा प्रकारची ट्रॉली बस जी नितीनजींच्या संकल्पनेत आहे ती आपल्या नागपूरमध्ये तयार होईल आणि आपल्याला संपूर्ण रिंग रोडवर कुठल्याही भागामध्ये जाण्याकरता त्याचा एक विशेष फायदा होईल. अतिशय कमी दराच्या तिकिटामध्ये आपल्याला स्वतःची गाडी न वापरता एकीकडे मेट्रोचं नेटवर्क आहे, दुसरीकडे आपल्या बसेस आहे आणि तिसरीकडे हे ट्रॉली बस म्हणजे कुठूनही कुठे जायचं असलं तरी देखील स्वतःची गाडी न वापरता आपल्याला एका तिकिटावर मेट्रोतही जाता येईल, बसमध्ये जाता येईल आणि ट्रॉली बसमध्ये जाता येईल. एकदा तिकीट काढलं की त्या तिकिटावर नागपूर शहरात कुठेही जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था देखील नितीनजींच्या नेतृत्वात आम्ही तयार करतो आणि म्हणून मला विश्वास आहे की नागपूर शहरातलं हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन आपण पाहता. मी आज सकाळी CII IT कॉन्क्लेव्हला गेलो होतो, त्यावेळेस मी सांगितलं की नागपूरची नवीन ओळख काय आहे, तर नागपूरची नवीन ओळख आहे अफोर्डेबल ग्लोबल सिटी. म्हणजे हे वैश्विक शहर तर आहेच पण परवडणारं वैश्विक शहर आहे. आज मुंबई, बंगलोर, चेन्नई ही जी वैश्विक शहर आहे ही परवडणारी राहिलेली नाही, ती महाग शहर आहे. परवडणारं पण ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं शहर, अफोर्डेबल ग्लोबल सिटी जर कुठली असेल तर ते आपलं नागपूर आहे.
आणि मला अतिशय आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणात उद्योग देखील नागपुरात येत आहेत. काल परवा आपण पेपरलाही वाचलं असेल की नागपूरमध्ये एंड टू एंड सोलारचे पॅनल बनवण्याकरता, इनगॉट्स बनवण्याकरता, चिप्स बनवण्याकरता 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जगाची जी 3 नंबरची कंपनी आहे या कंपनीने केली आहे, ज्यातनं 10,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे, जेणेकरून आपल्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे, चांगल्या इन्स्टिट्यूशन आपण आणले आहेत, चांगलं मानव संसाधन तयार करण्याचा प्रयत्न आपण करतोय, आणि हे जे बदलणारं नागपूर आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला प्रेरणा मिळते आणि हे करण्याचा प्रयत्न मी करतो. मी यापेक्षा अधिक बोलणार नाही, पण आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपला आशीर्वाद हा यापूर्वी देखील आमच्या पाठीशी भक्कमपणे राहिला आहे, भविष्यातही तो प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.